शिरपूर या भारतीय गावात 25 वर्षांची आरती तिच्या कुटुंबात 10 पाळीव कुत्र्यांमध्ये राहत होती. कुत्र्यांवरच्या तिच्या प्रेमाला सीमा नव्हती. एक भयंकर दिवस काला या दुष्ट डाकूने त्याच्या मशीन गनने शिवपूरवर हल्ला केला. त्याने गाव नष्ट केलं. आरतीचे गाव उद्ध्वस्त झाले होते. तिचे कुत्रे भीतीने थथरत होते. संतप्त होऊन आरतीने सुडाची शपथ घेतली. तिने तिच्या कुत्र्यांना एकत्र केले. राजू, राणी, मॅक्स, बेला, लुना, रॉकी, ड्यूक, जिंजर, डेझी आणि बडी. एक भयंकर ओरडून आरतीने लपण्याचे ठिकाण पेटवून दिले. आरतीच्या कुत्र्यांनी आता उग्र पालकांनी त्याला घेरल्याने कालाचे हास्य थांबले. आरतीने कालाशी सामना केला. तिचे डोळे चमकत होते. आरतीच्या निश्चय कुत्र्यांसाठी कालाची मशीनगन निरुपयोगी पडली. लपण्याचे ठिकाण जळत असताना कला पळून गेली. आरती आणि तिच्या पॅकने त्याचा पाठलाग केला. डाकूचे दुष्ट राज्य संपले. शिवपूरने सुटकेचानी श्वास टाकला. ग्रामस्थांनी आरती आणि तिच्या कुत्र्याच्या नायकांचा जय जयकार केला. आरती हसली. तिच्या भोवती फिरणाऱ्या कुत्र्यांनी आम्ही आमच्या घराचे रक्षण केले. आरतीचे तिच्या कुत्र्यांशी असलेले नाते अधिक घट झाले. आरतीची आख्यायिका पसरली. पिढ्यांना प्रेरणा दिली. आरतीची कथा धैर्य, निष्ठा आणि अतूट मानव प्राणी बंधनाचा पुरावा ठरली.